आवाज येतोय का सगळ्यांना? एकदा फक्त कन्फर्म करा, देन आपण स्टार्ट करूया. येतोय सर आवाज. ओके, थँक्यू. व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजचा सेशन जो आहे तो स्पेशली सॅप लॉन्चिंग तर आहेच, पण त्याच्या आधी जे लोकांना स्टॉक मार्केट विषयी परत एकदा काही जास्त माहिती नाही किंवा छोट्याशा गोष्टी आहेत किंवा खूप महत्वपूर्ण गोष्टी आहेत, पण त्या व्हेरी शॉर्ट याच्यामध्ये तुम्हाला मी ते फक्त समजून सांगणार. बरोबर आहे, जे लोक एकदम नव्याने मार्केटला हे करतात किंवा लॉसेस करतात, यांच्यासाठी एक त्यांना एक मार्ग दाखवण्याचा, एक सिस्टम दाखवण्याचा मी काम करणार आहे. आणि त्यानंतर एक थोडं एक 15-20 मिनिटाचं सॅपाचं इंट्रोडक्शनरी सेशन राहील, ज्याच्यामध्ये सॅपामध्ये काय काय घेतलं जाणार आणि त्याचे बेनिफिट्स काय असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर जी ऑफर तुम्हाला म्हटलं होतं मी की असणार आहे, त्यासाठी कुठलाही कोणाला फोर्स नसणार आहे. आधीच सांगतोय की तुम्ही आजच जॉईन करा, उद्या ही कारगिरी उद्या तारखेपर्यंत जॉईन करा, तुमची चॉईस आहे, तुम्हाला करायचं करा, नसेल करायचं नका करू. कारण की हे जे शिकवणार आहे ते ज्याला मार्केटमध्ये काम करायचं त्याला हे करणं भागच आहे. ओके, जर नाही केलं तर रिझल्ट देणार नाही. एवढे दोन गोष्टी आहेत, सरळ आणि थेट बोलतोय. सो आता जो सेशन आहे, एकदा डिस्क्लेमर पाहिजे, काय सगळं मी तुम्हाला सांगतोय, शिकवणार आहे, बोलणार आहे, शेअर करणार आहे, हे एज्युकेशनल पर्पज आहे. याच्यानंतर कुठल्या प्रकारचं, आज जर तुम्हाला सांगितलं तर सोमवारी जाऊन कोणी एखादा शेअर बाय करा, सेल करा, असं काही कोणी करायचं नाही आहे. जस्ट हे तुम्हाला मी सांगत आहे की आपल्याला काय तसं करायचं. ठीक आहे, सो स्टॉक मार्केटच्या अवेअरनेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की व्हॉट आर एक्सपेक्टेशन फ्रॉम स्टॉक मार्केट, तुमचे स्टॉक मार्केटकडनं एक्सपेक्टेशन्स काय आहेत, काय असतात. तर जनरली कुठलाही ट्रेडर असेल, कुठलाही इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर असेल, कुठल्याही प्रकारचा गुंतवणूकदार असेल, कोणी असेल, बरोबर, सो त्यांचं एक्सपेक्टेशन मार्केटकडनं फक्त एकच असतं, प्रॉफिट व्हावं. पण प्रॉफिट ही एका नाण्याची दुसरी बाजू झाली. दुसरी बाजू, पहिली बाजू कुठली, तर पहिली बाजू तुमचे लॉसेस आहेत. बरोबर, सो प्रॉफिट आणि लॉस, प्रत्येक जण जर स्टॉक मार्केटमध्ये आला तो म्हटला की मला प्रॉफिटच कमवायचं आहे, तर प्रत्येक जणाला प्रॉफिट नाही मिळू शकत, प्रत्येक वेळी प्रॉफिट नाही मिळू शकत. तर ह्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, काय करणं अपेक्षित आहे, त्यासाठी तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला प्रॉपर काही प्रोटोकॉल्स आहेत, काही स्टडी आहे, प्रॉपर काही अशा गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही प्रॉपरली जर अक्वायर केलंय किंवा तुम्ही जर शिकला तर मार्केटमधनं तुम्हाला लॉसेस हे कमी होतील, मायनस लॉसेस होतील, आणि तुमचे प्रॉफिट पॉईंट्स जे असतील ते प्लस होतील, आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हळूहळू हळूहळू काय होईल, मार्केटमध्ये सक्सेस मिळायला लागेल. या दोनच गोष्टी आहेत मार्केटमध्ये, एकतर प्रॉफिट एकतर लॉस. पण हा जर रेशो जर तुम्ही पाहायला गेलात आजच्या सिच्युएशनला, तर प्रॉफिट घेणाऱ्यांचं प्रमाण मार्केटमध्ये हे किती आहे माहितीये का, लॉस घेणाऱ्यांचं प्रमाण 95% आहे आणि प्रॉफिट घेणाऱ्यांचं प्रमाण 5% आहे. तुम्ही मला हा रेशो कसा काढला, तर हा रेशो असा निघतो की ज्या वेळेला एंड ऑफ द डे सकाळी तुम्ही एखादं, हा रेशो सकाळी 80-20 असतो, कधी कधी 70-30 असतो, पण एंड ऑफ द डे जेव्हा हे जातं कॅल्क्युलेट केलं जातं मार्केटकडनं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं कुठल्या माणसांकडे पैसा गेला, तर जनरली हा पैसा 5% लोकांकडे जातो आणि 95% लोक काय असतात, लॉसमध्ये असतात. म्हणजे एंड ऑफ द डे जे प्रॉफिटमध्ये गेले, जे त्यांनी क्लोज केलं दुपारच्या वेळेला, अकाउंट ते संध्याकाळी 5% जाणार, पण जे सकाळी लॉसमध्ये होते ते लॉसमध्येच जातात जनरली, एखादा प्रॉफिटमध्ये येतो. पण जो प्रॉफिटमध्ये आहे, परत नोवाइस ट्रेडर आहे, त्याच्याकडे डिसिप्लिन नाही, तो व्यक्ती सकाळी 5% मध्ये असल्यानंतर परत तुला काय वाटतं की सकाळी जर मला 1000 रुपीज आले तर मार्केट अजून 4 तास आहे, आपण अजून 1000 रुपीज काढण्याचा प्रयत्न करू, आणि अजून तो इमोशनली त्याच्यामध्ये अडकतो आणि हे एक प्लस तुमचे प्लस आलेले आहे, हे प्लस सुद्धा तो काय करतो, मायनस मध्ये कन्वर्ट करतो. सकाळी 5% असलेला व्यक्ती संध्याकाळी 95% जाऊन बसतो. बरोबर, ही फॅक्ट आहे मार्केटची, ही मार्केटची फॅक्ट आहे. म्हणून काय, तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस हे दोन जरी एलिमेंट महत्वाचे असले तरी 95% एलिमेंट इकडेच आहे, 5% इकडे जे आहेत ते प्रोफेशनल आणि इन्स्टिट्यूशनल लोक आहेत, ते फक्त 5% लोकांमध्ये गणले जातात, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केले जातात. बरोबर आहे, हा मुद्दा क्लिअर आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपले एक्सपेक्टेशन्स आहे काय, प्रॉफिट लॉस. तर लॉस कोणाला, माझ्या मते एकही माणूस म्हणणार नाही, किती दिलदार असेल दररोज प्रॉफिट किती कमावतो, अगदी एखादा व्यक्ती दिवसाला 1 लाख रुपये मार्केटमधनं कमावतो आणि जर 22 दिवस त्याने किंवा 20 दिवस मार्केट केलं आणि 20 लाख रुपये जर त्याने कमवले ऍव्हरेज 1 लाखप्रमाणे, तर त्याला 21व्या दिवशी कधी वाटणार नाही की आपले 2 लाख रुपये कोणते जरी एखादा आपण 20 दिवस प्रॉफिट घेतलंय आणि 2 दिवस आपण लॉस करून घेऊन समोरच्याला प्रॉफिट होऊ द्यावं, असं कधी होत नाही. कारण ह्युमन सायकोलॉजी, कोणाला आपला आपलंच वाटतं, आपलाच फायदा करून घ्यावा वाटतं. म्हणून कोणी म्हणणार नाही की लॉस
पाहिजे की नाही पाहिजे. प्रत्येक जण काय म्हणेल, मला प्रॉफिटच पाहिजे. मग त्या प्रॉफिटला काय करायला पाहिजे, बरोबर? त्या प्रॉफिट साठी आपण काय करणं एक्सपेक्ट आहे? जर तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट प्रॉफिट, तुम्हाला खालच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यातली तुमची पहिली गोष्ट आहे की तुम्हाला ऍडव्हान्स चार्ट रीडिंग आलंच पाहिजे. ऍडव्हान्स चार्ट रीडिंग आलंच पाहिजे. टेक्निकल अनालिसिस प्रॉपरली तुम्हाला शिकलं पाहिजे. प्रॉपरली टेक्निकल अनालिसिस तुम्हाला चार्टच्या माध्यमातून कळालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तुम्ही लॉंग टर्म साठी काही स्टॉक्स वगैरे जर घेत असाल, मीडियम टर्म साठी 4-6 महिन्यांचे जर स्टॉक घेत असाल, तुम्हाला थोडक्यात त्या कंपनीचं फंडामेंटली ती कंपनी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे, गोष्टी तुम्ही जर करत असाल. हे खूप अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर प्रॉफिटमध्ये कंटिन्युअस राहायचं असेल, तुमच्याकडे टेक्निकल अनालिसिस आहे, ऍडव्हान्स चार्ट रीडिंग आहे, फंडामेंटलचं पण आहे, पण तुम्ही जर डिसिप्लिनमध्ये जर काम करत नसाल. डिसिप्लिन म्हणजे काय, की आलेल्या प्रॉफिटमध्ये शांत राहणे. प्रॉपर जर मार्केटने आपल्याला जर आपल्या तिन्ही प्रकारच्या अभ्यासानुसार जर एंट्री जर दिली, तर डिसिप्लिनमध्ये एंट्री घेणं, फार गडबड न करणं, आधी एंट्री न घेता बरोबर त्या पॉईंटला एंट्री होऊ देणं प्राईस, आणि मग त्या एंट्रीमध्ये बसणं, आणि जी मुवमेंट तुम्हाला त्या एंट्री थ्रू किंवा तुमच्या अनालिसिस थ्रू दिसते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला 50 रुपयाला बाईंग दिसतंय आणि तर त्याचं मार्केट सांगतंय का, तुमचा स्टडी सांगतो की 55 रुपयापर्यंत त्याचं पोटेन्शियल आहे, पण तुम्ही डिसिप्लिन मध्ये नाही, तुम्ही इमोशनली कशा तरी स्वतःला ब्लॅकमेल करून घेतलं, तुम्हाला वाटतं की नाही 60 जाईल 60 जाईल, आणि तुम्ही 50 रुपये ते 55 रुपये जे प्रॉफिट दिसतंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या अगेन 1000 रुपये प्रॉफिट दिसतंय, तर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्समुळे म्हणा किंवा तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही 60 रुपयाला जाईल असं एक भाकीत धरून ठेवून तुम्ही थांबता. बाकीचं नॉलेज तुम्हाला, मार्केट माहिती नाहीये, मार्केट मधलं टायमिंग माहिती नाहीये, स्टॉक कसा फिरू शकतो रिव्हर्स शकतो हे माहिती नाहीये, आणि हे जर माहित नसताना तुम्ही जर विनाकारण 60 जर तुम्ही इथं एक हट्ट धरून बसले की मला इथपर्यंत जायचंय, सो हे 1000 रुपये दिसणारा प्रॉफिट परत स्टॉक 50 वरून परत खाली तुमच्या 45 SL मायनस मध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, डिसिप्लिन महत्वाची आहे. आहे ते प्रॉफिट पाहणं, त्याच्यावरती प्रॉपर वर्क करणं, रिवॉर्ड रेशो ठरवणं आधीच, आणि त्यानंतर त्यातनं बाहेर पडणं, सगळ्याच्या ज्याला सक्सेस राहायचंय मार्केटमध्ये त्या ट्रेडरच्या हे हिताचं असतं, बरोबर? त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तुमच्यासाठी तो म्हणजे गोल्डन रूल्स. काय रूल्स आहेत जे तुम्हाला स्वतःला बनवायचे आहेत, स्वतः तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचे आहेत. किंवा मी दिवसभरामध्ये जर एक ट्रेड घेतला तर मी दुसरा ट्रेड घेणार नाही, बरे माझा लॉस जरी दिसायला लागला किंवा नंतर मला असं वाटलं की कालचा लॉस माझा रिकव्हर नाही झाला, 20% झाला, तर तो 20% तो लॉस रिकव्हर करून घ्या, आणि 20% तो लॉस रिकव्हर करून नेक्स्ट डे आपण 10-20% काम करूया किंवा पाहूया मार्केटचा ट्रेंड आणि मार्केटच्या पूर्ण चाली पाहू. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाठीमागे केलेला जर 1 लाख रुपये लॉस असेल आणि 20,000 रुपये तुमचा एव्हरेज प्रॉफिट यायला लागला असेल, जेणेकरून तुम्ही अभ्यास चांगला कुठेतरी केला असेल, तर रूल्स मध्ये ते बसत नाहीये. एका दिवसात तुम्ही ते 1 लाख रिकव्हर करावे, कारण की पॉझिटिव्ह गोष्टी ज्या ऍज अ नॅचरली जरी म्हटलं तर पॉझिटिव्ह गोष्टी घडायला निश्चितच वेळ लागतो, इट्स टेक लॉंग टाइम. आणि जर तुम्हाला जर निगेटिव्ह गोष्टी घडायच्या असतील तर तुम्हाला काही करायची पण गरज नाही, काही करायची गरज, कारण तुम्ही पॉझिटिव्ह नाही केलं तर ऑटोमॅटिक निगेटिव्ह घडतं. तसं येते असतं, काही रूल्स आहेत की एकच ट्रेड दिवसभरात करणार, रिस्क रिवॉर्ड प्रॉपर करणार, त्यानंतर त्याच्यामध्ये मी प्रॉपरली मर्जिंग कुठे करणार, स्टॉप लॉस कुठे लावणार, स्टॉप लॉस ट्रेल कुठे करणार, या गोष्टी गोल्डन रूल मध्ये येतात. हे जर तुम्हाला प्रॉपरली माहिती असतील तर तुमचा ट्रेड हा हळूहळू लॉस मध्ये असणारी ट्रेडिंग तुमची काय होते, प्रॉफिट मध्ये जायला सुरुवात होते. या बॉर्डरच्या खाली तुमचा लॉसेस जर असतील तर असं जाऊन तुम्ही क्रॉस कराल तेव्हा एक एक पायरी तुम्ही काय करता, या जर्नीची क्रॅक करता, किंवा तुम्ही ती पायरी काय करता, ओलांडता, आणि तुम्ही एक सक्सेसच्या दिशेने जायला लागता. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. त्यानंतर मग तुम्हाला लॉसेस पाहिजे. आता लॉसेस पाहिजे मी कोणालाच नाहीत पाहिजे, पण लॉसेस गरज नसतानाही पाहिजे. म्हणजे तुम्ही मिस्टेक करताय तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. नो नीड टू डू एनिथिंग, एनी वन कॅन मेक इट इझी. लॉसेस करायला काय लागतं, ढगात गोळी वार मारायचं, रेड कॅन्डल दिसली की सेल करायचं, ग्रीन दिसली की बाय करायचं. तुम्हाला चार्ट कुठे चालला माहित नाही, प्राइस कुठे रिएक्ट होते माहित नाही, ट्रॅपिंग माहित नाही, इन्स्टिट्यूशनल लोक कुठे बसलेत माहित नाही, काहीच माहिती नसतं, बरोबर आहे? जेव्हा कोणीतरी न्यूज मध्ये याच्यामध्ये स्टॉक येतो तेव्हा तुम्हाला कळतं की याच्यामध्ये काम करावं, पण तो स्टॉक ती स्टॉकची फेज, ती सिच्युएशन, ती प्राइस तुमच्यासाठी नसते, कारण की ती प्रॉफिट बुक करणारे लोक जे असतात त्यांच्यासाठी असते. ही जी स्टेज आहे ती, आणि ही तुमच्यासाठी कशासाठी असते, ऍज अ लॉस मेकिंग म्हणून, ठीक आहे? सो तुम्हाला ब्लाइंड ट्रेड तुम्हाला लॉसेस मध्ये घेऊन जातात. Thank you.
आवाज गेलाय का सर? सर आवाज येत नाहीये सर. आता येईल आवाज. मी मध्ये पॉज झालो होतो, ऍक्च्युली वायफायचं नेट गेलं त्यामुळे मला मोबाईल वरती शिफ्ट प्रॉब्लेम, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आता येतोय आवाज? हो आता येतोय सर. येतोय सर. फक्त व्हिडिओ व्हिडिओ ऑफ असेल कारण मोबाईल वरती व्हिडिओला तेवढी बॅडविड्थ नाहीये किंवा तेवढा पाहिजे तसं इंटरनेट नाही, फक्त व्हिडिओ विल बी ऑफ. ओके सॉरी फॉर दॅट. सो आपण कुठे होतो की तुम्हाला लॉस करताना कुठल्या प्रकारचं, तुम्हाला पहिले तुम्ही ब्लाइंडली ट्रेड करत असाल, त्यानंतर तुम्हाला मार्केटचं प्रॉपर नॉलेज नसेल, तुम्ही कोणाच्या टिप्स घेताय, न्यूजवरती पाहता. न्यूजमध्ये काय होतं, जनरली काल एखादा स्टॉक 100 रुपयाला बाय केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी तो ओपन होताना 120 रुपयाला झालेला असतो. ज्यावेळेला या लोकांनी 100 रुपीजला बाय करायचा त्यावेळेला हा 120ला जातो, तेव्हा न्यूजमध्ये सांगतात बाय करा. हे काय असतात कसं असतात ते नंतर सांगेल तुम्हाला मी. आणि इथनं तो तुम्ही बाय करायचा तुम्ही 140ला जाऊन, इथनं काय होतं तुम्ही 135-140ला बाय करता, तिथनं स्टॉक पडायला लागतो. सो याच्या पाठीमागे एक लॉबी असते, याच्या पाठीमागे काही गोष्टी असतात जे आपल्याला डिस्कस जास्त नाही करायचे इथे, पण ती मग तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवते. मग ती गोष्ट आपल्यासाठी नसते, मग तिथे आपण न्यूज थ्रू हे होतो कोणतरी, मग आपण कुठेतरी लॉसेस घेतो, मग टेलिग्राम चॅनल जॉईन कर, ते जाऊन तेच घडतं, ते जॉईन करून घेतात. आमचा या प्रकारचं सर्व्हिस आहे, अशी सर्व्हिस आहे, हे जॉईन करा, 5000 रुपये महिना करा, बँक निफ्टीचा लेवल देतो, तिथे शेवटी प्रॉब्लेम होऊन जातो. मे बी एखादा चांगला असेलही पण त्यावेळेला आपल्या वेळेत तो बसत नाही, आपल्याला त्यावेळेला ट्रेड करायला वेळ नसते, तिथे लॉस आहे. व्हॉट्सअप ग्रुप वन्स अगेन तेच, मग नंतर कोणी फ्रेंड सांगतो हे बाय कर ते बाय कर, थोडंफार त्याला मार्केटचं नॉलेज झालं तिथे आपण शेवटी काय खातो, लॉसेसच खातो. रिलेटिव्ह सांगतात हा स्टॉक बाय कर, ते लॉस खातो. गॉसिपिंग टिप्स जे काय चालतं परत आपण ऐकतो आणि परत परत तेच करतो. म्हणजे हे जे लॉस मेकिंग करायला आपल्याला कुठल्या प्रकारचं फार काही एफर्ट घ्यायची गरज नाही. बाय डिफॉल्ट अशा प्रकारची एनर्जी म्हणा किंवा अशा प्रकारची जी कम्युनिटी बाय डिफॉल्ट आपल्याला अटॅच होते आणि आपण लॉसेस करतो. सो आपल्याला हे करायचं नाही, बरोबर. सो मग यासाठी गरजेचं काय, तर गरजेचं या साईडला तुम्ही वळून पाहिलं तर ही साईड महत्वाची आहे. हे तुम्हाला शिकावंच लागेल, हे जर तुम्ही शिकलात तरच मार्केटमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. जर तुम्ही तुम्हाला आज वेबिनार रेकॉर्ड, तुम्हाला लिंकही पाठवेल मी, जर प्रॉपरली जर हे झाले तर रेकॉर्ड झाले तर तुम्हाला कुठे तुम्ही वेबिनार कधी ऐकायला लाईफमध्ये, तू 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी, तुम्हाला ह्या गोष्टी करणंच गरजेचं. कारण की अनादिकाळापासून हे घडत आलंय, त्याच्याशिवाय कोणीच पैसा बनवू शकलेलं नाही. हे जर तुम्ही केलं तर पैसा बनवू शकतो, हे केलं तर तुम्ही आयुष्यभर लॉस बनवू शकता, बरोबर. त्या गोष्टी आपण प्रकर्षाने माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि नंतर त्या पूर्णपणे इम्प्लिमेंट करायसाठी पूर्णपणे आपला प्रयत्न असलो पाहिजे. आता तुम्हाला जर म्हटलो की अनालिसिस प्रोसेस काय, मग अनालाइज काय करायचं, तसं तुम्हाला मी इकडे सांगितलं की अनालिसिस टेक्निकल करायचं, तर ते दोन फंडामेंटल झाले टेक्निकल करायचं. मग त्याचं आपण जर थोडस डीप मध्ये जाऊन जर पाहिलं, थोडक्यात काय करायचं, फार जास्त काही तुम्हाला मोठी मी कुठल्या प्रकारची प्रोटोकॉल सांगत नाही किंवा कुठल्या प्रकारची मोठी सिस्टीम लावायची, 5 वर्ष स्टडी करायचा, 10 वर्ष स्टडी करायचा, मग मार्केटमध्ये काम सुरुवात करायची, असं काही नाही. तुम्ही तुमचा जॉब करताना, तुमचा बाकीचं काम करताना, बिझनेस करताना, एज्युकेशन करताना या गोष्टी अगदी सहजपणे करू शकता, अगदी सहजपणे. फक्त घेताना तुम्ही तुमचा जो सोर्स आहे ते कुठून घ्यायचं, बरोबर. मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे घेताना युट्यूब हे ते तुम्ही जर जास्त चाललं तर तुमच्या डोक्यामध्ये लॉट ऑफ कन्फ्युजन जनरेट होतील किंवा क्रिएट होतील आणि तुम्हाला काय सुधारणार नाही, काय करावं. एक 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 मार्ग पकडायचा प्रॉपरली, तुम्ही कुठेही कोर्स करा, कसाही करा, कशा पद्धतीने करा, किंवा तुम्हाला जे तुमच्या माइंडला व्हॅलिड वाटतंय ते करण्याचा प्रयत्न करा आणि ते केल्यानंतर मग पहा तुमच्या लाईफमध्ये कसा बदल घडतो किंवा चांगले रिझल्ट कसे यायला लागतात. सो फंडामेंटली काय पाहिजे आपल्याला, जर तुम्हाला समजा फंडामेंटली करायचंय तर फंडामेंटली आपल्याला करताना
फंडामेंटल अनालिसिस आपल्याला इंट्राडे साठी करायची गरज नाही. इंट्राडेला आपले इक्विटीवाले स्टॉक असतात, त्याच्यामध्ये निफ्टीतले स्टॉक आहेत, बँक निफ्टीतले स्टॉक आहेत, त्या ग्रुप मधले स्टॉक मध्ये आपण इझिली ट्रेडिंग करू शकतो. मग आपल्याला फंडामेंटल अनालिसिस कुठे महत्वाचं आहे किंवा कुठे त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे, ते काम करणं गरजेचं आहे तुमचं कुठे माहितीये का, जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म म्हणजे 6-7 महिन्याकरता किंवा वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जेव्हा ज्यावेळेला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तेव्हा तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं. मग तुम्हाला तिथे काय पाहणं गरजेचं आहे, त्याचं मेन कंपनी अनालिसिस. मग कंपनी अनालिसिस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर कंपनीचे प्रमोटर्स किती आहेत, डायरेक्टर बॉडी कोण आहे, तिथले मेन पोस्टिंग मध्ये लोक कोण आहेत, त्यानंतर तिथं टेक्निकल त्याच्यामध्ये कंपनी कुठल्या टाईपची टेक्निकली वर्क करते की दुसरं कुठले तरी कंझ्युमर बेस आहे, त्यानंतर कंपनीचे प्लांट्स किती आहेत, कंपनीचे कॉम्पिटिटर कोण आहेत, कंपनीचा कॅश फ्लो कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर प्रोडक्ट काय आहे, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये चालतात की नाही चालतात, कशा पद्धतीने चालतात, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं, जनरली माहिती असणं गरजेचं. आपल्याला गुगल आहे सोबतीला, जनरली कुठल्या कंपनीचं तुम्ही नाव टाकलं सांगितलं की या कंपनीचे प्रोडक्ट काय, तुम्हाला कळतं की अशा अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत, त्याप्रमाणे आपल्याला समजतं हे प्रोडक्ट आहेत की नाही, थोडंफार आपल्याला मार्केटचा अवेअरनेस असतो. नंतर इंडस्ट्री अनालिसिस, मग ती कंपनी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये येते, म्हणजे ऑटोमोबाईल मध्ये येते, एफएमसीजी मध्ये येते, टेलिकॉम सेक्टर मध्ये येते, आयटी सेक्टर मध्ये येते, त्यानंतर हॉस्पिटॅलिटी मध्ये येते की कुठल्या फार्मामध्ये येते की हेल्थ मध्ये येते, सो त्याला स्कोप आहे की नाही इंडस्ट्रीला, मग ते तिथं पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर इकॉनॉमिक कंडिशन्स काय आहेत, मग त्याला इकॉनॉमी सपोर्ट करते का, त्याला गव्हर्नमेंट त्याला प्रॉपरली सपोर्ट करतं का, बजेट चांगलं येतं का, इकॉनॉमिक कंडिशन्स कधी आहे. आता आपण जर पाहिलं की समजा आपण ऍटोची इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ती कोरोनामध्ये थोडीशी बॅड होती, मग चांगली कंडिशन कुठल्या इंडस्ट्रीला होती इकॉनॉमिकली किंवा कुठली इंडस्ट्री चांगली चालत होती, तर इंडस्ट्री आणि इकॉनॉमिक जर दोन्ही पाहिले तर फार्मा सेक्टर चांगलं चालू होतं, एफएमसीजी चांगलं चालू होतं, म्हणजे हे त्यावेळेला त्यावेळेला आपण पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर फ्युचरचं प्रॉफिट आउटलुक काय, म्हणजे आज कंपनीचे धोरण काय आहेत, कंपनीचं पुढचं टार्गेटिंग काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, गोल्स काय आहेत, मग ते कॉम्पिटिटर सोबत तेवढे ते स्ट्रॉंग गोल आहेत का, त्याच्याबरोबर कॉम्पिटिटरचे दुसरे गोल काय आहेत, हे पाहून सगळं आपण काय करावं लागतं, हा स्टॉक फक्त चूज करावा लागतो, बाय नाही करावा, काय करावं लागतो, चूज करावा लागतो. आणि हा आपण चूज केला स्टॉक किंवा हा स्टॉक आपण जर सिलेक्ट केला, मग तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मध्ये येऊन त्या स्टॉकची लेवल पाहावी लागते की प्राइस कुठल्या याच्यावरती बिहेव्हिअर करते. तुमची प्राइस खूप हाय आहे, पीई रेशो, पीई रेशो मिडियम आहे की पीई रेशो लो आहे, पीई रेशो म्हणजे काय असतो तुमचा, की तुम्हाला जर 1 रुपया कमवायचा असेल तर तुम्हाला 5 रुपये लागत असतील, तर तुमचा पीई रेशो समजायचा की तुमचा मिडल आहे. तुम्हाला 1 रुपया कमवायला जर तुमचा 2 रुपये लागत असेल तुम्हाला, तर समजायचं की कंपनीमध्ये प्रॉफिट येऊ शकतं, कंपनीचा फ्युचर चांगला आहे. पण 1 रुपया कमवायला जर तुम्हाला 20 रुपये लागत असेल, म्हणजे तुमचा पीई रेशो काय होतो, प्राइस अर्निंग रेशो काय होतो तुमचा, आयला जातो, तुमची व्हॅल्यू काय होते, हाय होते, मग त्यावेळेला आपण स्टॉक काय करायचा, बाय करायचा नाही. पीई रेशो तुमचा कुठल्या स्टॉकचा 14-18 दरम्यान असेल तर गुड बाईंग लिहून ठेवा. पीई रेशो तुमचा 25 पुढे ढकलला समजायचं इसमें निचले लेवल पे या खालच्या लेवलवरती याच्या आधी स्टॉक बऱ्यापैकी बाईंग केला गेला आहे आणि एवढ्या वरती आला म्हणजे इथे काय, आता हा कॉस्टली स्टॉक आहे आणि हा कॉस्टली स्टॉक असल्यामुळे आता आपण जर बाईंग केलं तर आपण हाय रिस्क मध्ये आहोत, बरोबर, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पी रेशो जो आहे तुमचा प्राइस अर्निंग रेशो, तो रेशो तुम्हाला किती ठेवायचा आहे, 14-12-15-16-17 आतमध्ये. याच्या पुढे जायला लागला की तुम्हाला शेअर मध्ये इंटर करताना थोडं रिस्क रिवॉर्ड हे जास्त लक्ष देऊन आणि शिताबीनी करावं लागेल, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आणि जे व्यक्ती किंवा जे लोक जे आहेत हे सगळं पाहून करताना, तुम्हाला ज्यावेळेला सांगितलं नाही की मार्केटवर जेव्हा आपल्याला बाईंग करायचं होतं मार्केटमध्ये, तर बाईंग करायचं तेव्हा बरेच स्टॉक मार्केटमध्ये 12-10-11 त्यानंतर 14 असे आले होते पीई रेशो यांचा. मग त्यावेळेला बॉटम लेवलला काय झालं, जेव्हा कोरोनामध्ये मार्केट फॉल झालं तेव्हा काय झालं, ते रेशो आल्यानंतर बऱ्याच लोकांनी बाईंग केलं, मग बरेच स्टॉक काय झाले, डबल झाले, ट्रिपल झाले, काही 4 टाइम झाले, काही 6 टाइम झाले. म्हणजे का झाले, कशामुळे झाले, त्याच्यामध्ये मग ते रिझन होते, त्यांचे पीई रेशो कमी झाले होते, जेणेकरून मार्केटचा पीई काय झाला होता, खाली झाला होता, आणि इन्व्हेस्टमेंटला काय झालं होतं, एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली होती. रिझन होतं फॉलिंगचं, कोरोनाचं किंवा कुठली पॅन्डेमिक, मार्केट पाठीमाग किती जर पाहिलं तर प्रत्येक 7-8-10 वर्षांनी मार्केट कुठेतरी क्रॅश होतं, जेणेकरून ते व्हायलाच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. रिझन काय आहे, जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला मागं खेचल्याशिवाय पुढे जायला तुम्हाला ताकद मिळत,
बरोबर आहे. तर त्या पद्धतीने जर मार्केट जर नाही पडलं आणि वरचीवर गेलं तर एक काय होतं तिथं फुगा तयार होतो, एक बलून तयार होतो, बरोबर आहे. आणि हा काय होतो, जास्त रिस्क आहे. त्यासाठी मार्केट पड आता जे मार्केट करेक्शन आलंय, जे आता निफ्टी निफ्टी समजा 18,500 वरनं 400 वरनं जी परत 16,900-17,000 पर्यंत आली आणि बँक निफ्टी 41,500 वरनं जी 35,500 वरती आली, विच इज गुड साईन, कारण की यांना फ्युचर चांगला आहे. तुम्ही बघा ना, एखादी कुठली कंपनी असली आणि तिची फक्त ग्रोथच होती, फक्त ग्रोथच होती, तिला लॉसच माहिती नाही, 2-3 वर्ष चांगली हॅबिट आहे प्रॉफिट बनवायची, पण एकदा का ती कंपनीचे ध्येय धोरण चुकले आणि वरच्या लेवलवर जर पडायला लागली सगळे काय होतात, गणित बिघडतात. कारण कंटिन्यू 2-3 वर्ष प्रॉफिट घेऊन घेऊन एक्सपेन्सेस या गोष्टी कंपनीला हॅबिट जास्त लागते किंवा आपल्या लाईफमध्ये पकडत. जर आपण कुठलीही गोष्ट एखादी समजा खालीवर नाही झाली किंवा डाऊन अप डाऊन जर लाईफमध्ये नाही झालं, चांगलं झालं, आपल्याला सवय लागते कुठली किंवा काहीतरी चांगलंच घडते. पण जेव्हा एखादे अपयश येतात तेव्हा आपली तयारी नसते, अपयश काय करायची, सोसायची किंवा ते बिअर कर. सो अपडाऊन राहणं गरजेचं, कारण अपडाऊन साठी तर आपण काय करू शकतो, एक आपण एक ग्रोथ आपली जी आहे ती कंटिन्यू करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे नक्की काय करा, या गोष्टींवरती फोकस करा. आणि मी ज्यावेळेला माझ्या सॅपा कोर्स मध्ये पाठीमागे शिकवलं तर ट्रेडिंग ही कशाशी संबंधित आहे, ट्रेडिंग प्राइस चार्ट मार्केट प्राइस ठीक आहे, पण सगळ्यात जास्त महत्व ट्रेडिंग कशावरती निर्भर आहे माहितीये का, आपल्या लाईफच्या पूर्ण उदाहरणावरती. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपलं नेचर काय करतं, त्या ट्रेडरचं नेचर काय आहे, त्या नेचरवरनं ट्रेडिंग काय होती प्रॉपरली फुलते किंवा प्रॉपरली ते ट्रेडिंग काय होते, त्या व्यक्तीला प्रॉफिट कमावून देते. त्या नेचर माणसाचं नेचर खूप अग्रेसिव्ह आहे, त्या माणसाकडे कुठल्या प्रकारचे प्लॅन्स नाही, तो कुठल्या प्रकारचं विजन ठेवत नाही, फक्त करायचे म्हणून अंदाधुंद ट्रेडिंग करतो. तो पीपल काय करतो किंवा तो ट्रेडर काय करतो, जास्तीत जास्त लॉसेस फेस करतो. पण ज्या व्यक्तीकडे डिसिप्लिन आहे, ज्या व्यक्तीकडं म्हणजे बोलायचं कमी पण ऍक्शनरी पॅटर्न जास्त आहे किंवा ऍक्शन जास्त करण्याची त्याच्याकडे तयारी आहे किंवा त्याच्या बाय डिफॉल्ट त्याच्या अंगामध्येच ऍक्शन जास्त भरलेली आहे प्रॉपरली सगळं अनालिसिस करून, तो व्यक्ती काय राहतो मार्केटमध्ये सक्सेस राहतो, एवढीच गोष्ट आहे, बरोबर आहे. सो आता आपल्याला जर हे करायचं असेल तर ह्या दोन मागच्या गोष्टी करायच्या, फंडामेंटल टेक्निकल साध्य करायचं, काय करायचं तर ते करायचं. आता आपण टेक्निकलीमध्ये पाहूया, टेक्निकलमध्ये काय तुम्हाला सुपर ऍडव्हान्स प्रायजेक्शन किंवा नुसतं ऍडव्हान्स प्रायजेक्शन किंवा प्रायजेक्शन हे कळणं महत्वाचं. तर प्रायजेक्शन म्हणजे काय, तर याच्या पास्टमध्ये एखादी सपोज आता प्राईज आहे तुमची, फॉर एक्झाम्पल तुमची एखादी प्राईज आहे आणि तुमची एखादी प्राईज इथे 100 रुपीजला होती, इथे 200 रुपीजला होती, 300 रुपीजला होती, 500 रुपीजला होती, मग काय झालेलं आहे की ती प्राईज अशा पद्धतीने जाऊन असा त्यांनी जर्नी केला. तर आधीचं हे जे ऍक्शन झाली, ही ऍक्शन झाली तर ही तुमची काय झाली, पहिली ऍक्शन झाली, बरोबर. सो याच्यानंतर स्टॉक परत खाली आला, स्टॉक इथनं परत खाली आला, खाली आल्यानंतर काय होतं की हे तुमचे जे आहे ते सपोर्ट रेजिस्टन्सच्या भाषेमध्ये तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्टचे काम करतात, तिथून जी प्राईज खालीवर अपडाऊन झाली, मग स्टॉक परत खाली येतो आणि एक पर्टिक्युलर तुमच्या सपोर्टला जाऊन तो वर जातो. म्हणजे आपल्याकडे आता काय झाली, तर ऍक्शन तयार झाली कुठली, या प्राईज मूव्हमेंट. मग त्याच्यावरती रिॲक्शन कधी येणार, याच्यावरती रिॲक्शन कधी येणार, तर परत ज्यावेळेला स्टॉक वर निघतो तेव्हा आपल्याला माहित असतं की आधी या स्टॉकने जर 100 रुपीज ते 500 रुपीजचा जर्नी जर पार केलेला आहे आणि परत खाली आलाय, तर हा जर्नी या पर्टिक्युलर प्राईज आल्यानंतर परत तो जर्नी करू शकतो. कशामुळे आपल्याला त्या आधी वाटलं 500 करू शकतो, काय कॉन्फिडन्स आला आपल्याला, आपल्याकडे काहीच नव्हतं माहिती, पण आपल्याकडे एकच गोष्ट होती की तर प्राईजने याच्या आधी मुवमेंट दिली, काय दिले, प्राईजने याच्या आधी मुवमेंट दिली, म्हणजे परत ही ऍक्शन मार्केटमध्ये घडू शकते, याला काय म्हणायचं, रिॲक्शन, विच मीन्स प्राईज ऍक्शन. क्लिअर, काही फार मोठी गोष्ट नाही, फक्त प्रकार थोडे वेगळे आहेत, बेसिक लेवलला, इंटरमिडिएट लेवलला, त्यानंतर ऍडव्हान्स लेवलला, सुपर ऍडव्हान्स लेवल, एवढ्याच गोष्टी आहेत, वेगवेगळे टॉपिक आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एवढ्या कळल्या की कळून जातात. नंतर मूव्हिंग ऍव्हरेजेस, मूव्हिंग ऍव्हरेजेस काय करतात, तर प्राईज ऍक्शनच्या बेसवरतीच आधी कुठे प्राईज झाली तर 5 मूव्हिंग ऍव्हरेज कुठे गेला, 9 कुठे गेला, 11 कुठे गेला, या लाईन 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 लोक एवढं काही जाळं लावून ठेवतात, त्या लाईटच्या जाळ्यासारखं ग्रामीण भागात असतात बघा जाळे, म्हणजे एवढं लावून ठेवते, मलाच ते कळत नाही की कुठल्या लाईनला कोणी क्रॉस केलं, कोणी कुठे इंटरव्ह्यू, मलाच कळत नाही. माझ्यानंतर सेटअप येतो, मला आता सेटअप लावला काय होईल स्टॉकमध्ये, मी म्हणतो ते आधीच सगळं ग्रामीण माझ्या व्ह्यूने सांगतो, पण ते मला तुझं जाळं कळत नाही का. वेगवेगळे मूव्हिंग ऍव्हरेज लावून ठेवायचे प्राईज ऍक्शन मध्ये, त्यांनी काही पण प्राईज ऍक्शन मध्ये तर तुम्ही चांगले एक्सपर्ट झाला किंवा मास्टर झाला, तुम्हाला मूव्हिंग ऍव्हरेज ऍज अ हेल्पर म्हणून फक्त काम करतात, तुम्हाला कंटिन्युअसली प्रॉफिट मिळू शकतो. पण मेन प्राईज ऍक्शन जी गोष्ट आहे तर तुम्ही ती डीप मध्ये किंवा चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून शिकलात किंवा आधी शिकलात आणि नंतर प्रॅक्टिस केली, देन ती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करू शकते. त्यानंतर तुम्हाला प्राईज ऍक्शन शिकलात, थोडेफार मूव्हिंग ऍव्हरेज लावा नका लो, त्याला मी समर्थन करत नाही मूव्हिंग ऍव्हरेजला,
ट्रांझॅक्शनला मी 1000% समर्थन करतो. त्यानंतर मग तुम्ही टेक्निकल चार्ट जे आहेत, ऍडव्हान्स चार्ट, नुसतं चार्ट नाही ऍडव्हान्स चार्ट, जे सामान्य लोकांपेक्षा चार्ट तुम्हाला त्याला सेमच आहे, पण तुमचा पाण्याचा डोळा वेगळा, त्याचा पाण्याचा डोळा वेगळा असणार. मग तुम्ही हे ट्रांझॅक्शन शिकलात की ऍडव्हान्स चार्ट कसे रीड करायचे, कुठे डिमांड आहे, कुठे सप्लाय, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे, कुठं बाईंग आहे, कुठं सिलिंग आहे, कुठे ट्रॅपिंग आहे, कुठे कुठल्या प्रकारामध्ये किंवा कुठला कॅन्डलस्टिक प्रकार कुठे जनरेट होतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इन्स्टिट्यूशनल लोक आहेत, जे मार्केट मूवर्स आहेत, ते काय करतात, ते पाण्याची कला ज्यावेळेला तुम्हाला तयार होईल किंवा जेव्हा तुम्हाला ती कला येईल, तेव्हा तुम्ही सुपर प्राईज ऍडव्हान्स ऍक्शन च्या माध्यमातून तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकल चार्ट पाहण्यासाठी जर तुम्ही स्वतः तयार झाला, तर तुमच्या फेवर्स मध्ये हळूहळू हळूहळू रिझल्ट येणार स्टार्ट. बरोबर आहे, हे शिकलं म्हणजे तुम्हाला लगेच दुसऱ्या महिन्यापासून लगेच तुम्ही लाखो नाही कमवू शकत, पण हळूहळू 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 काय करावं लागेल तुम्हाला, हे शिकलात की प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस नंतर मार्केट थोडं लाईव्ह पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही पाहिलं की त्यानंतर मग तुम्हाला महत्वाची गोष्ट काय करायला लागते माहिती का, अरे यार मला तर हे आधी वाटलं होतं की या पद्धतीने स्टॉक असा वर जाऊ शकतो, माझं हे ट्रांझॅक्शन सांगतो आणि तसंच गेलं. मग तुम्हाला काय होतं, हळूहळू तुमच्या फेवर मध्ये रिझल्ट आला की तुमचा काय होतो, कॉन्फिडन्स बुस्ट व्हायला लागतो किंवा तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आणि मग तुम्हाला कळतं की आपण याच्या आधी फक्त इंडिकेटर वापरायचो, हे वापरायचो, हे पाहायचो, ते पाहायचो, ते काहीच नव्हतं. कारण की त्यापर्यंत येईपर्यंत मी तर आता शिकल्यानंतर प्रॉफिट बुक करून होत आहे, जेणेकरून ते मला इथे बाय करायचं किंवा मला इथे बाईंग सांगायचं इंडिकेटर मुव्हिंग एव्हरेज समजा इथे मला सांगितलं 25, पण मला बाईंग तर आता सुपर ऍडव्हान्स ट्रांझॅक्शन खालीच मिळते. ह्या जर्नी तुमचा आता सोपा होतो, तुम्हाला आधीच कळतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इंडिकेटर आणि ऑक्सिलेटर जे आहेत ते तुम्हाला लिडिंग, त्यानंतर लॅगिंग इंडिकेटर आहेत, ते वेगवेगळे इंडिकेटर मुव्हिंग एव्हरेज वगैरे तर बाकीचे आहेत, इको मोचो कोणी म्हणतं, त्यानंतर कोणी अजून मुव्हिंग एव्हरेज चॅनलचं असतं, त्यानंतर तुमचं बॉलिंजर बँड आहे, भरपूर इंडिकेटर्स आहेत. बरोबर आहे, कोणी एमएसडी वापरतं, कोणी आरएसआय वापरतं, विविध प्रकारचे इंडिकेटर्स आहेत. मग ते तुम्हाला सांगतात, पण इंडिकेटर्स हे जेव्हा सगळं चार्ट वरती घडून जातं तेव्हा सांगतो तुम्हाला की तिथं बाईंग तोपर्यंत 50% मुव्हमेंट आपण लूज केली, त्यांचं नो बाय स्टॉप. सो ते आपल्याला माहित नाही पाहिजे, आपल्याला आधी कळलं पाहिजे. आता हे झालं, आता दोन्ही मधनं जो मोरल ऑफ द स्टोरी काय आहे, मोरल ऑफ द स्टोरी काय, आधी तुम्हाला एंट्री कुठे करायची आणि कशी करायची हे माहिती असण्यापेक्षा तुम्हाला एंट्री कुठे नाही करायची ह्या ज्या वेळेला तुम्हाला माहिती होईल तेव्हा आणि तेव्हा तुमचा स्टॉक काय लॉस काय होईल तुमचा स्टॉक लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्हाला कळेल की मला एंट्री कुठे करायची याच्यापेक्षा एंट्री कुठे नाही करायची हे जेव्हा माहित होईल तेव्हाच तुम्हाला काय मार्केटमध्ये पैसा येऊ शकतो. कारण चुकीच्या गोष्टी नाही करायची हे जर माहीत झालं तर ऍटोमॅटिकली त्या व्यक्तीकडनं काय होणार आहे, राईट गोष्टी होणार आहेत, चांगल्या गोष्टी घडणार आहेत, आणि बाय डिफॉल्ट काय होणार आहे, मग तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळायला सुरुवात. त्याच्यामुळे त्या गोष्टी माहिती असणं गरजेचं. चार्ट बिनदास्त स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या, हे शिकायचं. जो व्यक्ती हे शिकला, कुठेही शिका, माझ्याकडे असं नाही, कुठेही शिका, हे जो व्यक्ती शिकेल तो व्यक्तीच काय करेल, मार्केटमध्ये चांगला पैसा किंवा चांगलं हे संपादन करू शकतो. आता रोडमॅप काय, आता हेच गोष्टी ज्या शिकल्या त्याच करायच्यात. काय थोडक्यात सांगतो, बेसिक नॉलेज घ्या, मार्केटमधल्या रिअल फॅक्ट माहिती करून घ्या, टेक्निकल अनालिसिस शिका, फंडामेंटल अनालिसिस शिका, मार्केटमध्ये सिक्रेट शिका. सिक्रेट तिथे नाही सांगितलं, सिक्रेट म्हणजे आता कुठे काय कुठली गोष्टी, आपण जे मराठीत म्हणतो ना गॅम्बाची मेक कुठे आहे, तर ते कुठे आहेत नेमके, दिसायला वेग दिसतो चार्ट पण ट्रॅप होऊन माणूस परत लटकतो, ते सिक्रेट्स माहिती पाहिजे. 50% कन्फर्मेशन कसं घ्यायचं, 100% कसं घ्यायचं, प्राइज ऍक्शनचे पॅटर्न कसे घ्यायचे, डबल बॉटम, ट्रिपल बॉटम, हे म्हणजे मी त्याचं समर्थन करत नाही, त्यापेक्षा आपल्याकडे ऍडव्हान्स टूल आणि ऍडव्हान्स गोष्टी आहेत, पण हे माहीत पाहिजे आपल्याला कुठे डिमांड झोन आहे, कुठे सप्लाय झोन आहे, कुठे इन्स्टिट्यूशनचा मूळ आहे, कुठं कुठल्या प्रकारचं काय काय मूळ झालेली ते कळालं पाहिजे. नंतर डिसिप्लिन आणि रूल्स माहीत पाहिजेत काय आहेत, ते लोकांना लावून घेतलं पाहिजे. आणि हे जर कोणी चांगला सांगणार असेल तर ऍटोमॅटिकली तुमच्याकडे अडॉप्ट होतील. सांगणार नसेल तर हे रूल्स तुम्हाला बनवायला आधी तुम्हाला पैसे लॉस करावे लागतील. कारण तुम्ही हे रूल बनवू कधी शकता, तर आधी लॉसेस घेऊन आणि तुमचे एक्सपिरियन्स घेऊन. तर तुम्ही ठरवा की लाखो रुपये घालून हे करायचं की चांगलं शिकून आपल्याला चांगले रूल्स बनवून किंवा चांगलं आपल्याला डेटा घ्यायचं किंवा मार्केटमध्ये घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लास्टला काय करायचं, ट्रेडिंग स्टार्ट करायचं आणि ऍक्शन स्टार्ट करायचं. बरोबर, सो हे आहेत सक्सेसफुल रोड मॅपशॉट काढून देवा. हे ज्या दिवशी तुम्ही क्रॉस कराल त्या दिवशीच किंवा हे ज्या दिवशी असते तुम्ही क्रॅक कराल, बरोबर, तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही काय करायचं, रिअल मनी सोबत मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात, त्याच्यामध्ये सगळं आलं मग तुमची इच अँड एव्हरी सेगमेंट आली,
सी आली, पी आली, बँक निफ्टी आली, स्टॉक ऑप्शन आलं, बँक निफ्टी ऑप्शन आलं, निफ्टी ऑप्शन आलं, डायरेक्ट बँक निफ्टी फ्युचर आलं, स्टॉक फ्युचर आलं, इक्विटी आलं, कमोडिटी आलं, त्यानंतर तुमचं फॉरेक्स आलं, त्यानंतर क्रिप्टो करन्सी आलं, सगळ्या गोष्टी आल्या. पण हा चार्ट सगळ्यांना लागू पडणार आहे. हे जर तुम्ही जर गेन केलं दैनंदिन तुम्ही काय करू शकता, सक्सेसफुल ट्रेडिंग करू शकता. सो क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. या गोष्टी महत्वाच्या आहेत. सक्सेस मंत्र काय देईल माझ्याकडनं मी तुम्हाला, पहिली गोष्ट स्टडी करावं लागेल, इफर्ट्स घ्यावं लागतील, स्टेप वन हे सगळं करण्यासाठी. दुसरी गोष्ट स्केल डेव्हलप करावं लागेल, डिसिप्लिन पाळावी लागेल, थ्री एम प्रोसेस, मनी मॅनेजमेंट, माइंड मॅनेजमेंट आणि मेथडॉलॉजी, ज्या मेथडने आपल्याला काम करायचं ती. त्यानंतर चौथी स्टेप आहे प्रॉफिट ओर लॉस, काय घ्यायचं सगळं करून. आय विल फोकस ऑन प्रॉफिट, लॉसेस पण मी बेअर करल, पण कशाने करल बेअर मी लॉसेस हे पूर्णपणे जाणून बुजून करेल. मला एवढाच लॉस घ्यायचा आहे, एवढी रिस्क घ्यायची तयार आहे, करून मोठे लॉस नसतील. आणि हे जर तुम्ही प्रॉपरली सगळं मॅनेज केलं, प्रत्येक वेळेला प्रॉफिट येईल असं नाही, कधी लॉसेस पण येणार. पण प्रॉफिट जर तुमचं 1000 रुपये आहे तर लॉस तुमचा 300 रुपये असला पाहिजे, बरोबर आहे. हा तुमचा रेशो पाहिजे थोडक्यात. आणि पाचवी स्टेप जर तुम्ही सगळं केलं की सक्सेस तुम्हाला मिळायला सुरुवात. इट्स युअर चॉईस की काय करायचं. स्क्रीन जर नसतं तुम्ही हे केले, एकदा परत तुम्ही काय करू शकता, त्याचे स्क्रीनशॉट मारू घ्या मारून. अनालिसिस प्रोसेस घ्या, मार्केट अवेअरनेस मध्ये सक्सेसफुल रोड मॅप स्टॉक मार्केटचा घ्या, सक्सेस मंत्रा घ्या, ठीक आहे. तुम्हाला रिक्वायरमेंट काय ते करायला, बरोबर, तुमच्याकडे काय पाहिजे, कुठल्या गोष्टी पाहिजे. तर थोडक्यात जास्त काय नाही, आपल्याला क्वालिटीवाला टाइम पाहिजे अभ्यासाला, ट्रेडिंगला प्रॉपर अनालिसिस आपल्याला शिकता आलं पाहिजे, लॅपटॉप डेस्कटॉप मोबाईल इक्विपमेंट पाहिजे, इंटरनेटचं चांगलं कनेक्शन पाहिजे, माइंड फ्रेश पाहिजे, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे मार्केटच्या बाबतीमध्ये, प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे. प्रॉपर अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर प्रत्येक कन्सेप्ट की बाबा एसएल लावा तर कुठे लावायचा, बाईंग येते कुठं बाईंग आहे, कशामुळे बाईंग आहे, का बाईंग करू, सेलिंगच का नको करू, ते अंडरस्टँडिंग पाहिजे. हे पॅटर्न बनतोय मग मला हा इथं सांगतोय, इंडिकेटर मला सांगतोय की हा ग्रीन झाला, रेड झाला, जे काय तुम्हाला असेल ते करायचं. शेवटी मग सेल्फ कमिटमेंट, डेडिकेशन, हे सगळं करायचं अभ्यासासाठी वगैरे तुम्हाला हे करणं गरजेचं. मग सेल्फ कमिटमेंट असणं गरजेचे की मला हे करायचं, लाईफ बनवायची याच्यामध्ये फुल टाइम करायचं, करू शकता, बरोबर आहे. सो या गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर हँडल केल्या आणि करायला लागलात तुम्हाला बघा हळूहळू मार्केटमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त मार्केट वर्क करणं दिसायला भारी वाटतं, संध्याकाळी न्यूज पाहिलं वाचलं म्हणून तुम्ही परफॉर्म नाही करू शकत, तुम्हाला स्वतःच ते इंगेज करून घ्यावं लागेल. 10 मिनिटं कोणा चॅट वरती बसा, 10 मिनिटं तुम्हाला लाईन जरी वाटते आली किंवा सपोर्ट कसा खेचायचा, रेजिस्टन्स कसा करायचा, असेंडिंग ऑर्डरला ट्रेंड लाईन कशी मारायची, डिसेंडिंग ऑर्डरला ट्रेंड लाईन कशी मारायची, ट्रेंडला एवढं जरी तुम्हाला हळूहळू करायला लागलं तर तुम्हाला जनरली मार्केट कळतं तरी की काय करायचं आणि काय नाही करायचं, बरोबर आहे. त्यानंतर थ्री एलिमेंट ऑफ ट्रेड, ट्रेडचे तीनच एलिमेंट आहे. जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठे जा, कुठलं शिका, काय शिका, तुम्हाला तीनच एलिमेंट आहे. तुम्हाला काय करायचं, राईट एंट्री करायची, राईट एक्झिट करायची, राईट स्टॉप लॉस सेट करायचं, हे तीनच एलिमेंट आहेत. मग याच्यामध्ये राईट एंट्री म्हणजे काय, तर प्रॉपर प्रायजेक्शन जेणे आपल्याला चांगल्या ठिकाणी एंटर करून प्रॉफिट कमवण्यासाठी ती एंट्री घेणे, ट्रेड घेणे. राईट एक्झिट करायचं, बरोबर आपल्याला रिवॉर्ड आपला साध्य झाला, एक्झिट मारायचा. आपल्याला वाटतं आपल्या फेवरमध्ये स्टॉक येत नाही, एंट्री बरोबर आहे पण स्टॉक ऐनवेळी रिव्हर्स झालं आहे, तुम्ही एक्झिट करा, एक्झिट करू शकता. आणि स्टॉप लॉस, जर तुम्ही स्टॉप लॉस तुम्ही 100 रुपयाला जर समजा एखादा स्टॉक घेत आहे आणि तुम्हाला 120 रुपये जाईल असं वाटतंय, तर खाली पण स्टॉक घेतलं म्हणजे वरच जाईल असं नाही, खाली पण जाऊ शकतो. तर तुम्ही लॉस हे करा, तुम्ही जर इथे 20 रुपये जर मार्केटकडून 100 वरून 120 ला घ्यायचा प्रयत्न करा, तुम्ही किमान 10 रुपये लॉस घेतला, म्हणजे माझा स्टॉप लॉस 90 ला असतो. म्हणजे इथं जर बाय केला आणि बाय केल्यानंतर जर स्टॉक रिव्हर्स जर झाला तर मी इथे खाली लॉस किती करायला पाहिजे, याला पण काहीतरी लिमिट आहे ना. प्रॉफिट जसं 120 घ्यायला लिमिट आहे, तसं लॉसला पण लिमिट पाहिजे. तर मी याच्या अर्धच, माझ्या टार्गेटच्या अर्धच मी काय करेल, लॉस घ्यायला पाहिजे. मग 90 स्टॉप लॉस, स्टॉक रिव्हर्स गेला तर तुम्हाला जर समजा इथे 2000 मिळणार होते 100 क्वांटिटीला, तर खाली 1000 रुपये पण लॉस घ्यायला तुम्ही तयार, बरोबर आहे. हे 3 एलिमेंट तुम्हाला वाटवायचं. तुम्ही जगाच्या वाटर कुठलाही कोर्स करा, कुठेही करा, कसा येतं, इव्हेंच्युअली तुम्हाला या 3 गोष्टीच आपल्याला येणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रेडिंगचे प्रकार, आता तुम्ही ह्या गोष्टी शिकला तर मग तुम्हाला ट्रेडिंगचे प्रकार कुठले, बरोबर आहे, कुठले तर कुठले कुठले तुम्हाला, तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करू शकता, दिवसभरामध्ये 7 तास चालते, स्कॅल्पिंग 5-7-8 मिनिटांमध्ये फक्त एखादा ट्रेड येतो पटकन बाय
थोडे अग्रेसिव्ह ट्रेडर याच्यामध्ये काम करतात, बाय करायचं पटकन सेल करायचं ट्रेड मधून बाहेर यायचं. स्विंग ट्रेडिंग आहे, ज्या ट्रेडिंग मध्ये तुम्ही एक दोन दिवस, पाच दिवस, एक आठवडा, दोन आठवडे, तीन आठवडे, चार आठवड्यापर्यंत ट्रेड घेऊ शकता. तो ट्रेड चांगला फक्त बाईंग करायचं याच्यामध्ये, तर चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग याच्यामध्ये 10-12% रिटर्न आले चांगले पाहू शकतो. त्या ट्रेडिंग मधून चांगले पैसे कमावा. त्याला जास्त ट्रेड आहे इंट्राडे नंतर दोन नंबरला स्विंगचा. शॉर्ट टर्म तुम्ही एक महिन्यापासून तर दोन तीन महिन्यापर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मिडियम टर्म आहे तुम्ही 2-3-4-5-6 महिन्यापर्यंत 7 महिन्यापर्यंत करू शकता. आणि लॉंग टर्मला करायचं तुम्ही 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्ष एवढ्यापर्यंत तुम्हाला ट्रेडिंग करायचं. जे तुम्ही सगळं शिकलात आधी, जे मी तुम्हाला सांगितलं या गोष्टी तुम्ही शिकलात, ते तुम्हाला या पद्धतीने ट्रेडिंग करता येईल आणि 100% सगळं करता येईल. आता की तुम्हाला मग इथे काय आहे, इथं तुम्हाला टेक्निकल नॉलेज, इथं टेक्निकल नॉलेज, इथं टेक्निकल नॉलेज, इथं थोडंसं टेक्निकल प्लस फंडामेंटल, इथं टेक्निकल प्लस फंडामेंटल, इथं पूर्ण आधी फंडामेंटल आणि बाय सेलला टेक्निकल नॉलेज. बरोबर, इथे पण बाय समजा फंडामेंटल आणि बाय सेलला टेक्निकल नॉलेज. म्हणजे आपल्याला टेक्निकल नॉलेज इथं चार ठिकाणी जास्त आवश्यक आहे. या ठिकाणी आधी फंडामेंटली पाहायचं स्टॉक चूज करायला आणि एंट्री करायला नंतर टेक्निकल. बरोबर आहे, या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी ट्रेंड सांगेल. आता तर ट्रेंड कसा ओळखायचा आपल्याला, तर स्टॉक अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, आपल्याला जर समजा माहिती करून घ्यायचं असेल, तर ज्या वेळेला स्टॉक आहे तुमचा की स्टॉक ह्यापत खाली असतो आणि असं वरती 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 जायला लागतं, त्याला काय म्हणतात, अप ट्रेंड म्हणतात. बरोबर आहे, अप ट्रेंड इंडिकेट काय करतो, अप ट्रेंड इंडिकेट दॅट मार्केट इज विलिंग टू गो अपसाइड अंटिल इट रिव्हर्सल. म्हणजे जोपर्यंत स्टॉक खालच्या साईडवर असा जातोय हा वरतीच जायचं सांगतो याच्या पेटर ते पार करतो. मग हा ट्रेंड कंटिन्यू कुठपर्यंत होऊ शकतो, जोपर्यंत हा रिव्हर्स मोडून किंवा असा टर्न करून खाली सुरू होत नाही, परत खाली यायला तोपर्यंत हा ट्रेडचा ट्रेंड काय होत नाही, खाली बेंड होत नाही किंवा रिव्हर्सला परत येत किंवा खाली येत. त्यानंतर दुसरे इंडिकेशन काय, इन अप ट्रेंड बाय करणारे जे लोक आहेत ते सेल करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असतात, म्हणून काय असतो हा अप ट्रेंड आहे. आणि अप ट्रेंड मध्ये बाय करताना तुम्हाला काय करायचं असतं, फक्त बाईंगच करायचं. अप ट्रेंड मी सेलिंग जर करायला जातो तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला लॉसेस येऊ शकतात. बरोबर आहे, ही दोन गोष्टी, हे तीन ट्रेंड, दोन ट्रेंड सांगितलं की तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे पुढे गोष्ट. त्यानंतर एक डाऊन ट्रेंड आहे. आता ज्या वेळेस समजा अप ट्रेंड तुमचा वरती 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 गेला, वरतून रिव्हर्सल आला, काही सिग्नल्स आले तुम्हाला खाली स्टॉक पडत, सप्लाय दोन असू द्या तुमचा किंवा स्टॉक खाली पडायला लागला हा तुमचा सप्लाय, मग आणि मग तुम्हाला सेलिंग करायला लागतं. मग तुम्ही म्हणणार सर इंट्राडेला ठीक आहे आम्ही सेलिंग करू आधी, पण आम्ही मग लॉंग टर्म साठी काय करतो, मग तुम्हाला लॉंग टर्म साठी स्टॉक जर पडायला लागला, तुम्हाला एक फ्युचर म्हणून एक ऑप्शन आहे, ऑप्शन म्हणजे फ्युचर म्हणून एक पर्याय आहे उपलब्ध. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आधी सेल करू शकता, त्याला मार्जिन जास्त लागते. आणि त्यानंतर मग तुम्ही एकदा त्या पर्टिक्युलर स्टॉक जर तुमचा स्टॉक ऑप्शन्स मध्ये असेल, तो ऑप्शनचा पी तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता त्या पडद्यामध्ये. बरोबर, त्यानंतर डाऊन ट्रेंड मध्ये काय असतं, डाऊन ट्रेंड इंडिकेट दॅट मार्केट इज विलिंग टू गो डाऊन साइड अंटिल इट रिव्हर्सल. म्हणजे खाली जो येतोय इथून जात नाही वरपर्यंत रिव्हर्स होत नाही तोपर्यंत हा खाली जाण्यासाठीच काय आहे, सकारात्मक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, इन डाऊन ट्रेंड सेलर्स आर मोर ऍक्टिव्ह दॅन बायर्स. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, तुमची सेलिंग करणारी जी कम्युनिटी आहे तर ती काय असते, जास्त प्रमाणामध्ये इथे काय असते, ऍक्टिव्ह असते बायर्स पेक्षा, त्याच्यामुळे तुमचा डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेला असतो. आणि तिसरा ट्रेंड जो असतो तुमचा तो साईडवेज, या ठिकाणी काय असतं, मार्केट असं समजा वरती गेलं तर फक्त असं एवढ्या झोन मध्ये काय करतो, वर्क करतो. बरोबर, जास्त मुवमेंट नसते. म्हणजे या केसमध्ये काय असतं, बायर आणि सेलर्स हे काय असतात, समप्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात. म्हणजे यांनी 5 क्वांटिटी विकली तर 5 क्वांटिटी तिथून घेतो, यांनी 10 क्वांटिटी विकली तर 10 क्वांटिटी घेतो. म्हणजे यांनी 100 जर विकायला लागला तिकडचा काय करतो, 100 घेतो. म्हणजे काय होतं, हे बॅलन्सिंग राहतं. हा जर 500 जर विकायला लागला तर तो 100 नाही घेत, कारण 500 विकायला लागला आणि 100 घेणार असला तर काय होतं, स्टॉक तुमचा खाली पडतो. बाहेर काय होतात, जास्त होतात, सॉरी कमी होतात, आणि सेलर्स कमी होतात. बाहेर जास्त झाले, सेलर्स कमी झाले, स्टॉक वर जातो. आणि सेलर जास्त झाले आणि बायर्स कमी झाले, मग तुमचा स्टॉक काय होतो, खाली येतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, ऑर्डर बुकवर तुम्हाला कळत येते. आता याच्यामध्ये दोन्ही समप्रमाणात असतील तर काय होतं, तुम्हाला मार्केट जास्त मुवमेंट देत नाही किंवा खालीवर जास्त कुठं गेलं दिसणार नाही. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो,
आता एवढी मला डाव थेरी बेसिक शिकवली की तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की आता आपल्याला काय करणं गरजेचं असतं आणि कुठे आपण चुका करतो मार्केटमध्ये. मग तुम्हाला मी एक उदाहरणासहित समजून सांगेल की आता रिसेंटली जे स्टॉक्स आले त्या संदर्भात आता बेसिक ऑफ डाव थेरी शिकवली. एक डाव डाव जोन्स म्हणून जे होते ते यांचा एक त्यांचा सिद्धांत आहे किंवा यांचा एक त्यांनी काय केलं स्टडी तयार केला किंवा त्यावरती खूप अनालिसिस केलं रिसर्च केलं की मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे लोक आहेत, कुठल्या कुठल्या माइंडसेटचे लोक आहेत, कुठल्या कुठल्या सायकोलॉजीचे लोक मार्केटमध्ये कामं करतात आणि मग ते लोकांचे कामं पाहून किंवा त्यांचं सायकोलॉजी पाहून त्यांनी काय केलं पर्टिक्युलर थेअरी डेव्हलप केली जिला काय म्हणतात डाव थेअरी. डाव थेअरी काय सांगते की कुठल्याही स्टॉकमध्ये कुठल्याही स्टॉकमध्ये व्यक्ती जर काम करत असेल त्याला तीन फेज असतात. देर आर थ्री फेजेस. त्याच्यामध्ये एक फेज असते तुमची बॉटम साईडला, एक फेज असते तुमची सेंटरला चार्टच्या, एक फेज असते तुमची लास्टला. तर याचा युज कसा करायचा किंवा हे आपल्याला ओळखायचं कसं, तर ज्या वेळेला चार्टच्या बॉटमला कुठल्याही एखादा स्टॉक किती असतो जास्त वेळ इथे काय करतो रमतो आणि मग वर जायला निघतो तेव्हा ज्या वेळेला इथे ज्या वेळेला स्टॉक इथे खाली रमतो त्या वेळेला काय म्हणतात त्याला अक्युम्युलेशन फेज म्हणतात. इथे काय होतं एक संघटन एकत्रीकरण होतं ऑर्डरचं वेगवेगळे मग याला काय म्हणतात अक्युम्युलेशन फेज. अक्युम्युलेशन फेजला काय होतं इथं एक मोठी कमी स्वतः कंपनीचे मालक असतील चांगले मोठे मोठे बडे इन्व्हेस्टर्स असतील काय करतात या साईडला बाय करतात. त्यानंतर अक्युम्युलेशन फेजवरनं त्यांचा स्टॉक थोडा वरती जायला लागतो, थोडा स्टॉकमध्ये मुवमेंट आली. फॉर एक्झाम्पल हा स्टॉक इथे 100 रुपीजला होता आणि या स्टॉकची मुवमेंट इथे वरती आली आणि मिडल लेवलला आली. तिथे आले काय थोडं अनालिस्ट लोक मार्केटमधले जिकडे तिकडे शोधणारे चार्ट शोधणारे लोकांना कळतं अरे हा स्टॉक तरी गेल्या 10 दिवसामध्ये 100 रुपयावरून आता 300 रुपयाला आला. मग यांना वाटतं की हा स्टॉक इथे आला म्हणजे अजून याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. म्हणून एक टेक्निकल अनालिसिस करणारा वर्ग, प्रोफेशनल ट्रेडिंगवाला वर्ग, त्या थोडाफार नोवा ट्रेडरवाला वर्ग, टीव्ही चॅनल्सवाले यांना माहित होतं की तिथे स्टॉक काय होतो रडारवरती येतोय ज्याच्यामध्ये मुवमेंट झाले 300 रुपयाची 100 रुपयावरनं त्यातून 100-200 रुपयावर जाऊ शकतो ही थिअरी सांगते. त्यानंतर मग इथे काय होतं की लोक इथे बरेच इन्व्हॉल्वमेंट तयार होते लोकांची आणि मग इथे पब्लिक पार्टिसिपेंटमध्ये कुणी पण येतं आणि त्यानंतर मग स्टॉक इथे वरती जायला. आता इथे वरती ज्यावेळेला स्टॉक परत वर जातो तेव्हा इथे काय होतं की लास्ट मुवमेंटला असा स्टॉक येतो इथं तुमचा पांढरपुरेवाला रिक्षावाला मित्र मैत्रीण ऑफिसमधला कलीग कॉलेजमधलं कोणी मैत्रीण असेल काय असेल जे कोणी मार्केट संदर्भात अभ्यास करतात हे करतात ते म्हणतात अरे हा स्टॉक बघा ना एवढ्या वरती आला खूप बघा ना 100 रुपयाला होता हा आता 600 रुपये दिसतोय म्हणजे आपली लगेच टिपकी बत्ती पेटती अरे यार एवढं झालं म्हणजे 600 पर्यंत 1500 होऊ शकतो काय. आणि आपण काय करतो इथे माहितीये का ऍज अ फुल म्हणून किंवा ऍज अ फुलिश पीपल म्हणून किंवा ऍज अ फुलिश पर्सनॅलिटी म्हणून आपल्याला मार्केटमधली कुठली माहिती नसताना आपण इथे बाईंग करायला लागतो का हा जर्नी पाहून. पण ही जी फेज असते याच्या पाठीमागचा एक सिक्रेट सांगतो ज्या लोकांनी 100 रुपयेला स्टॉक घेतला ते लोक त्यापैकी काही क्वांटिटी फॉर एक्झाम्पल एखाद्या ए पर्सननी इथं 100 रुपीजला 1000 क्वांटिटी घेतलेली असेल तो इथे 300 रुपयाला त्यातली 500 क्वांटिटी काय करतो रिलीज करतो आणि तो अलर्ट राहतो की हा प्रॉफिट बुक करून घेतलोय आपण इथून पुढे वरती जर गेला तर आज आपलं मोर प्रॉफिट मिळेल नाही गेला निदान आपण खाली इथून पडताना आपण तरी पकडू शकतो थोडासा अजून कमी प्रॉफिट होऊ शकतो पण प्रॉफिटमध्ये निघू शकतो. हे तुमचे आहेत ते इन्स्टिट्युशनलचे लोक आणि कंपनीचे प्रमोटर्स वगैरे हे जे असतात. त्यानंतर इथून स्टॉक वरती जातो तेव्हा तुझे कोणत्या चिमे गोमाच्या नावावरती येतो चिमे गोमा सांगतो हा बाय करा सेल करा न्यू चॅनल येतो टिप्स येतो कुठलाही कुठेही तुम्ही कुठे बघा त्या स्टॉकची फक्त काय असती सगळा बोलबाला असतो. मग इथे गेल्यावर आपल्याला काय कळतं त्या स्टॉक वरती आला तिथे आपण बाय करायला पाहिजे पण ऍक्च्युली ही बीज बायची नसती हा स्टॉक येतं प्रॉफिट बुक करायला जातो. ज्या लोकांनी 100 रुपयाला घेतला ते लोक 600-700 इथं प्रॉफिट बुक करायला बघतात. ज्या लोकांनी परत इथं लोकांनी काही लोकांनी 300 घेतला असतो ते लोक थोडे प्रॉफिट मध्ये राहतात आणि इथे काय करतात ते तो स्टॉक घेण्यासाठी जातात आणि इथून जे नवेने घेतात त्याला मार्केटची काहीच माहिती नसते फक्त त्यांनी ऐकलेलं असतं की हा स्टॉक खूप वरती गेलाय ते लोक इथं तो स्टॉक घेतात आणि इथून पडायला लागला की मग ते लॉसेस जातात आणि मग त्या लोकांना वाटतं हे मार्केट काय आहे सट्टा बाजार आहे किंवा जुगार आहे. पण असं नाही याच्या पाठीमागे ही थिअरी कळालं आय काय समज क्या गोची इथे म्हणजे हा एसी म्हणजे काय अक्युम्युलेशन फेज सॉरी एपी अक्युम्युलेशन फेज इथे पीपी म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन वरती काय पीपी म्हणजे डिस्ट्रीब्युशन फेज सप्लाय झोन आणि मग आपण ओरडत बसतो अरे मी हा ट्रेडचा स्टॉक आहे 59 रुपयाला घेतला नंतर 42 रुपयाला बस तिथे आता भरत पैसे तास बघत बस हे नाही करायचं. आपल्याला जरी ही फेज नाही कळाली किमान मिडियम फेज बघायची आणि मी म्हणतो मिडियम फेजलाही जायचं नाही आपल्याला ठीक आहे. सो डाव थिअरी अशा पद्धतीने काम करते. हे फक्त बेसिक आहे ही बेसिक आहे फक्त ही ऍडव्हान्स डाव थिअरी शिकला की तुम्ही
मार्केटमध्ये लॉस बनवू शकत नाही, किंवा तुम्हाला आधीच कळतं की मुवमेंट काय व्हायला लागली आणि तुम्हाला कळतंय तुम्हाला असं झालं की या स्टॉक मध्ये ब्लास्ट होणार किंवा या स्टॉक मध्ये प्रॉपरली क्रॅश. ब्लास्ट म्हणजे खालून वर चालला, एक फॉर्मेशन बनलं, तिथून धडधड धडधड वरती स्टॉक जाणार, तिथं अडकणार, परत वर जाणार आणि वरच्या साईडनी परत डिस्ट्रीब्युशनला गेला, तिथून पडायच तेव्हाही कळतं, तेव्हा तुम्ही पीई घेऊन त्याच्यामध्ये बिनधास्त बाय करा. बँक निफ्टी असेल तुम्ही 5 मिनिटात टाइम फ्रेमला करा, 10 मिनिटात टाइम फ्रेमला करा, 1 आवरच्या स्विंगला करा, किंवा तुम्ही 1 डेच्या लॉंग टर्मला करा, कुठे हेच असणार. बरोबर आहे. आता तुम्हाला हे मी पटवून देतो, हे झालं फक्त तुम्हाला तोंडी सांगतो, तुम्ही म्हणणार हे झालं मग चार्टवर कसं हे करायचं तर सांगतो मी तुम्हाला चार्टवरती. आता मी डे फ्रेम मध्ये गेलो, डे टाइम फ्रेम मध्ये. बरोबर. आता मला सांगा, आता पब्लिक, आता इथं अक्युम्युलेशन कुठं झालं होतं रिलायन्सला पाहायला गेलं आपण तर चेक करा, रिलायन्सला अक्युम्युलेशन कुठं झालं चेक करा, झाले का सर अक्युम्युलेशन असं तिथं तयार झालं, जास्त रेंज बाउंड झालं स्टॉक इथे. बरोबर आहे. त्यानंतर इथे झालं, मग कधी झालं 1900 आणि 2000 आसपास, नंतर स्टॉक इथनं सुटला वरती, इथे बघा पब्लिक पार्टिसिपेशन झालं का, इथे थोडेसे पब्लिक इथं हे झाले, मग काही लोकांनी इथे जे बाय केलं तर काही लोकांनी इथं सोडला स्टॉक रेड कॅन्डल म्हणले. त्यानंतर मग परत इथून बाईंग झालं काय, इथून न्यूज सुरू झाले ना मार्केट मध्ये यायला, रिलायन्स लागता ये लागताय होऊ लागताय, मग मार्केटही वर जातो त्यासोबत, मग इथं गेलं आणि इथं आल्यानंतर काय झालं, फसवलं गेले. कोणते लोक इथं बाईंग करणार, ज्या लोकांनी इथं बाय केलं, ज्या लोकांनी ग्रीन मध्ये बाय केलं ते फसले आणि एका दिवसात 10 आणि 2-3 कॅन्डल मध्ये आठवड्यामध्ये स्टॉक केलं, 2700 रुपयावरनं स्टॉक आला तुमचं 2300. आता मला सांगा तुमची जर यातली 2700 रुपयाची जी बाईंग आहे तो आजही वाट बघतोय, माझ्या प्राईड प्रॉफिट तर जाऊ दे बाबा, माझ्या प्राईडला तर येऊ दे याला. बरोबर आहे की नाही. मला सांगा तुमच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत घडतं असं, तर आपल्याला चार्ट वेगळ्या पद्धतीने रीड करता आला पाहिजे आणि हे फक्त डेला नाही, तुम्ही कुठल्याही ट्रेडिंगला मी तुम्हाला 5 मिनिटात दाखवतोय, चला 5 मिनिटात काय झालं, सेम रिलायन्स, रिलायन्सला शुक्रवारी 5 मिनिटात काय झालं, रिलायन्स शुक्रवारी 5 मिनिटात काय झालं, सकाळी सकाळी काय अकॉम्युलेशन झालं, झालं का अकॉम्युलेशन, फुल अकॉम्युलेशन झालं, इथं पब्लिक पार्टिसिपेशन झालं का, ज्या लोकांनी 2435 घेतला असेल ते लोक 45 आणि 65 पर्यंत लकी राहिले, पण इथं ज्या लोकांनी बाईंगला घेतला त्या लोक इथे एका कॅन्डल मध्ये खाली आले, 15 पॉईंटचा लॉस त्यांना इंट्राडेला. आता काय समजलं, खूप सिक्रेट आणि हे फ्री ऑफ सगळ्यांना, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना शिकवत मिळाले, कोरचा पार्टी असा. सो इथून पुढे कधीही तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा हा चार्ट बाय, हा स्टॉक बाय कर, हे बाय कर, हे सेल कर, असं कर, तसं कर, समोरच्या व्यक्तीला फक्त एकच विचारायचं की स्टॉक आता कुठल्या पोझिशन ला आहे, अकॉम्युलेशन फेजला आहे, पब्लिक पार्टिसिपेशन ला आहे, डिस्ट्रीब्युशन फेजला आहे, आणि त्याला म्हणा कर चार्ट ओपन, त्याला त्याला नाही कळला चार्ट, तुम्ही सांगा अरे बाबा हा तर स्टॉक किती वर गेला रे, इथं अकॉम्युलेशन झालंय, इथं 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 इथे काय होतं 24-70 इथं सेलिंग होत आहे, चाली झालेलं आहे, मग या सेलिंगला हा परत खाली यायचं म्हणतोय, तू कसं काय सांगतो इथे बाय कर म्हणून, इथं बाय करताना मला कन्फर्मेशन पाहिजे की ते बाय करताना मला काय झालं पाहिजे, ते कन्फर्मेशन झालं तर मी बाय करणार, तर मी नाही करणार, तोपर्यंत मी वेट एन वॉचिंग मध्ये, मी चूक नाही करणार. मग मी तुम्हाला मग जे काय सांगितलं दोन सगळं शिकवलं, मला इंटर कुठं करता आलं पाहिजे हे तर नंतरचा भाग आहे, त्यासाठी मला आधी हे माहिती पाहिजे की मला इंटर कुठं नाही करायचं, तर कुठं नाही करायचं हे जर माहीत झालं तर कुठं करायचं हे ऑटोमॅटिक तुम्हाला माहिती पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास आणि प्रॅक्टिसेस करायला लागतो, तो एक आपलं करणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड क्लिअर. या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला प्रॅक्टिस मध्ये, तर आणि तरच आपण मार्केटमध्ये पैसा कमवू शकतो. तर कोणीही येऊ द्या, अक्षरशावरून ब्रह्मदेव जरी आला तुम्हाला म्हणला घे हा ट्रेड, पण तुमच्या मनातच नाही तो बाय म्हणतो, तुम्ही सेल म्हणताय, यू कांट मेक मनी. काळजी घ्या, या पद्धतीने व्यवस्थित काम करायला काम करा, जर तुम्हाला काम करायचं असेल तर हेच आधी सांगितलेल्या स्लाइड्स ज्या आहेत या तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे झालं, आता डाव थिअरी सांगितली आणि हे अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सांगितली, लिहून घ्या, लिहून सांगतो तुम्हाला. कधीही तुम्हाला बाय आणि सेल करायचं असेल, बाय आणि सेल करायचं असेल तर ऑलवेज बाय ऍट बॉटम ऑफ द चार्ट, पहिला मुद्दा आहे ऑलवेज बाय ऍट बॉटम ऍट द चार्ट. गेले
हलवे बाय एट बॉटम ऑफ द चार्ट. ठीक है, पहला मुद्दा. नंतर दुसरा मुद्दा घ्या, ऑलवेज सेल ऍट टॉप ऑफ द चार्ट, मध्ये घुसायचंच नाही. ठीक आहे, तिसरा मुद्दा घ्या, ऑलवेज डिनाईड किंवा डिनाय किंवा इग्नोर एंट्री एट मिडल ऑफ द चार्ट. क्लियर. चौथा मुद्दा, इफ यू वांट टू टेक रिस्क, इफ यू वांट टू टेक रिस्क देन यू शुड वेट फॉर गुड ब्रेकआउट at middle of the chart or any top or bottom or buy and sell. म्हणजे काय, तुम्ही टॉप वरती गेला आणि वरती तुम्हाला आता सेलिंग नाही पण बाईंग होते, वरच्या साईडला सुद्धा एक ब्रेकआउटचा प्रकार असतो. जर हाय ब्रेक केला तर मग तुम्ही काय करता, सोबत बाईंगला जा. नव्याने वरती हाय ब्रेक केला दिसतो तर त्याच्यामध्ये असतं हाय लो ब्रेक, ब्रेकआउट थिअरी, किंवा तुमचे डेज लो ब्रेकआउट, त्यानंतर डेज हाय ब्रेकआउट आणि गॅप अप गॅप डाऊन. क्लिअर. एवढे हे पॉईंट लक्षात ठेवा, हे जर तुम्ही पाळले ना तुमचा लॉसच नाही होऊ शकत किंवा तुम्ही चुकीची एंट्री नाही घेऊ शकत. ठीक आहे, क्लिअर क्लिअर. येस, आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एवढं शिकलं, आता फक्त हे शिकून झालं आपण. आता आणि तुम्हाला अजून एक अनाउन्स करतोय की मी तुम्हाला आज जे असं नॉलेज दिलं तर अजून सपोर्ट रेजिस्टन्स शिकवायचं, हे करायचं फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट मी प्लॅन करतोय की महिन्याच्या कुठल्या तरी एक रविवार ठरवायचा आपल्याला आणि तो रविवार आपण तुम्ही माझ्या त्या ब्रॉडकास्टला ग्रुपला आहे किंवा मी एक नवीन ग्रुप तयार करतोय तर त्या ग्रुपला मी तुम्हाला जॉईन करून घेतो. आपण एक कुठला तरी नॉलेज शेअरिंगसाठी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे मी तुम्हाला सॅपातलं सगळं नाही शेअर करणार पण जे आवश्यक आहे, जे आवश्यक आहे तुम्हाला तर ते नॉलेज शेअर करण्यासाठी मी, म्हणजे आपलाच ग्रुप असेल तो सगळ्यांचा, आपण एक कुठलं तरी रविवार ठरवू किंवा कुठलं तरी एखादा वार ठरवू, त्या वारी काय करायचं आपण एक महिन्यातून एक सेशन घ्यायचं आणि प्रत्येक सेशनला मी तुम्हाला छान प्रकारे आज असं डाव थिअरी शिकवली, ट्रेंड शिकवले किंवा तुम्हाला मी टेक्निकल कसं करायचं, फंडामेंटल काय करायचं किंवा फंडामेंटलमध्ये काय काय पाहिजं, जनरली हे जे सांगितलं किंवा इंडस्ट्री अनालिसिस पाहिजं, इकॉनॉमिक कंडिशन पाहिजे, फ्युचर प्रॉफिट आउटलुक काय कंपनीचा, कंपनीचं अनालिसिस कसं करायचं, हे जे